गुड मॉर्निंग सुप्रभात। विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल स्टैंडर्ड 6 सब्जेक्ट मराठी। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गासाठी मराठीचा पाठ आहे माहिती घेऊया। आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना अनेक प्रकारची माहिती जमा करतो, अल्बम करतो, त्याचा संच करतो, म्हणजे अनेक प्रकारचा असेल। कुणाला चित्राच्या कात्रणाची आवड असते, कुणाला पुरातन पूर्वीपासून आलेल्या नाण्यांची जमा करण्याची आवड असते, कुणाला पोस्टाच्या तिकिटांची आवड असते, कुणाला आगपेटीच्या डब्यांची आवड निर्माण असते, कुणाला सुविचाराची आवड असते, कुणाला अनेक प्रकारच्या अनेक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात। मग अशा प्रकारचा अनेक जणाचा अनुभव आणि त्यामध्ये आपलासुद्धा या ठिकाणी अनुभव मांडायचा आहे आणि माहिती घेऊया या पाठातून। माहिती कशाची घ्यायची, कुठली घ्यायची, कुणी घेतली, कशा पद्धतीने घेतली आणि कुठल्या कारणासाठी माहिती घेतली हे आपण या पाठातून पाहायचं आहे। पूर्वी पावसाचा अंदाज येत नसत, आभाळ ढग भरून आले म्हणजे शेतकरी आनंदायचा की आता पाऊस येतो, एक तासाने येईल, दोन तासाने येईल, अर्ध्या तासाने येईल। हवा पूर्वीकडच्या बाजूला जर आभाळ असेल, ढग भरून आले असेल, तर पूर्वीकडून हवा जर सुटली थंड हवा, तर 100% पाऊस हा आपल्या दिशेने येतोय असं त्याचा अंदाज राहायचा। पश्चिमेच्या बाजूला जर असेल तर पश्चिमेच्या बाजूने जर हवा आली तर त्यालासुद्धा वाटायचं की आता पाऊस येण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवायचा। एक अंदाजाने अंदाज वर्तवणे, परंतु त्याच्यातला अभ्यास हा पूर्वी नव्हता। म्हणून पावसाची शक्यता नसायची, जर वारा उलट दिशेने आला तर आभाळ भरलेलं तेवढं निघून जायचं, त्याचा कधी पडेल असा त्याला त्याचा अंदाज नसायचा। याची देशभर प्रत्येकाला, प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक व्यक्तीला, शेतकऱ्यालाच नसून प्रत्येकाला आज पाण्याची गरज आहे। पाणी एक जीवन आहे, पाण्याची आवश्यकता हे प्रत्येकालाच भासत असते। म्हणून पूर्ण देशभर चिंता पडायची आणि अंदाजाची चिंता दूर करण्यासाठी एक अंदाजाची नवी पद्धत या देशामध्ये सुरुवात झाली, ते माहिती संशोधन। त्यांचं नाव आहे डॉक्टर वसंत गोवारीकर। ते पुण्याला जन्माला आले, पुण्यातच त्यांचा जन्म झाला। डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला। शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या। आपण सुद्धा वर्गामध्ये असल्याच्या नंतर शाळेत शिकत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या कल्पना सुचतात। आपण विज्ञान प्रदर्शनला आपल्या डोक्यातून जे जे आपल्या कल्पना आहेत, रोबोटचे असतील, आपण यावर्षी खूप सुंदर प्रकारे विज्ञान प्रदर्शन तुम्ही साजरे केलं, खरोखर तुमचा धन्यवाद देईल तेवढा कमी आहे, कारण प्रत्येकाने सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी। असं संशोधन प्रत्येकाच्या मनामध्ये असतं
या ठिकाणी डोक्यामध्ये बिंबलेलं असतं. काहीतरी आपण करावं अशा आपल्या प्रत्येकाच्या भावना असतात. आणि शाळेत असताना त्यांना नव्या कल्पना सुचायच्या, जशा तुम्हाला सुचतात तसं डॉक्टर गौरीकरांना सुद्धा त्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघ्या 13 वर्षाची असताना डॉक्टर गौरीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फॉर्डनला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. पा, अवघं 13 वर्षाचं वय म्हणजे तुमच्या वयामध्ये असताना त्याने अमेरिकेला हेनरी फॉर्डनला शास्त्रज्ञाला आपण पत्र लिहावं आणि आपल्या कल्पना त्यांना मांडाव्या आणि त्यांना कळवावं त्यांची आपली इच्छा काय आहे. हेनरी फॉर्डनला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्रांची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्रांचे इंग्रजीत भाषांतर केले. ट्रान्सलेशन मराठीतून, कारण अमेरिकेला हे मराठी भाषा नाही, इंग्रजी भाषा आहे. त्यांची भाषा इंग्रजी आहे आणि त्या इंग्रजी भाषेच्या माध्यमातून त्याचं मराठीतून पत्र लिहिलं गौरीकरांनी आणि त्या मित्रांच्या मदतीनं त्याचं ट्रान्सलेशन करून इंग्रजीमध्ये पत्र तयार केलं आणि हेनरी फॉर्डनला गौरीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही त्यांनी पाठवलं. पहा, त्यांच्या पत्राची सुद्धा दखल घेणारा हे मोठ्या मनाचा माणूस असतो प्रत्येकाचे. तुम्ही जर एखादी पत्र लिहिलं आणि त्याची दखल घेऊन तुम्ही अधिकाऱ्यांनी किंवा तुमच्या गुरुजींनी किंवा तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी त्याची दखल घेऊन तुम्हाला जर त्याचा रिप्लाय दिला, उत्तर दिलं, तर त्याचा आनंद आपल्याला गगनात मावेनासा असा होतो. तसं डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेतली. कोणी घेतली? हेनरी फॉर्डनने दखल घेतली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पनाची चुणूक म्हणजे त्यांना आवड, दिशा, कल्पना लहानपणी दिसून आली. त्यांना कळलं की हा मुलगा वसंत काहीतरी करून दाखील असा त्यांचा हेनरी फॉर्डनची कल्पना वाढू लागल्या. आणि त्यांनी काय केलं, हा कुशाग्र बुद्धीचा मुलगा आहे म्हणून त्यांच्या पसली काही पुस्तकं वसंत गौरीकर यांना पाठवण्याची व्यवस्था केली. कोल्हापूरला पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. कुठल्या? रासायनिक अभियांत्रिकी विषयात हे मोठं त्यांनी संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. म्हणजे शास्त्रज्ञ झाले ते. प्रत्येक गोष्टीचं त्यांना संशोधनाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी संशोधनाच्या कार्याला सुरुवात केली. परत आपल्या देशामध्ये बोलवण्यासाठी निमंत्रित आपल्या विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधनात रुजू झाले. विक्रम साराभाई मोठी व्यक्ती. त्या व्यक्तीने आग्रह केला की बाबा आपण डॉक्टर गौरीकरांना आपल्या मायदेशी परत बोलावं आणि 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयांच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरिता
घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले म्हणजे डेव्हलप केलं. इंधन म्हणजे आपण पेट्रोल डिझेल हे जे म्हणतो ना ते इंजन, इंजिनाला लागणारं इंधन, घन इंधन बनवण्याचं तंत्र त्यांनी आपल्या देशामध्ये विकसित केलं. कशाला? अग्निबाणाच्या मोटारीकरिता. अग्निबाणाच्या मोटारीकरिता लागणारं इंधन त्याची संशोधन त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. अशा प्रकारे डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या जीवनाचा प्रवास थोडक्यात या आपल्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून मांडलेला आहे. सर्वांनी हे पाठ खूप सुंदर आहे, पाठांतर करायचं आहे आणि आपणाला या ठिकाणी दिलेलं आहे वर्तमानपत्र शास्त्रज्ञाचे माहिती संशोधनाचे जमा करा, आपला प्रकल्प तयार करायचा आहे आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून एक वही करा प्रकल्पाला आणि ती वही सुंदर असं चिटकावून चित्र संशोधकाचे आंतरजालाचा उपयोग करून डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती, पूर्ण माहिती, त्यांचा जीवनक्रम कसा काय नाही कुठल्या पद्धतीचा आहे आपण नेटवरती सर्च करून सगळी माहिती जमून घ्या आणि आपल्या वहीमध्ये चिटकवून सुंदर अशी प्रकल्पाची प्रकल्प बनवा, सुंदर माहिती घ्या. आणि हा पाठ ह्या ठिकाणी संपतो आहे. पाठ काही कठीण नाही, छोटा पाठ आहे, सर्वांनी वाचन करायचं आहे आणि डॉक्टर गोवारीकरांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढं चालायचा. प्रत्येकाने संशोधन करायला शिका, मोठे व्हा, ज्ञानी व्हा, पंडित व्हा, शास्त्रज्ञ व्हा, देशाची सेवा करा असं मला आपणाला सर्वांना सांगायचं आहे. आणि पुढील पाठ हे आहे सुगरणीचे घरटे. आता चौथ्या पाठापासूनच तुम्हाला पाहायचं आहे कारण पाठीमागचे जे आहे झाले असतील, झालेले आहेत, परंतु शासनाच्या निर्णयानुसार 25% पोर्शन हा तुमचा कमी झालेला आहे म्हणून चौथ्या पाठापासून तुमचं आज पाठ घेतला. चौथा पाठ हा या ठिकाणी संपला आणि पुढील पाठ सुगरणीचे घरटे आपण पाहतोय. आणि मागं जे झालं आहे पावसाला पावसाला हे जे आपल्या कविता हे वगैरे झालं, प्रीतम आमची भारत माता हे सुद्धा झालेलं आहे, पण आता झालेला विषय विषय तो झाला नारायण, त्या ठिकाणी संपून टाका आणि चौथ्या पाठापासून सुरुवात चांगली करा असं तुम्हाला मी निवेदन देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.